लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर मोदी आणि शिंदेंचे फोटो लावण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचेही फोटो आहेत. अर्जावर आदिती तटकरे यांचाही फोटो लावण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर फोटोची जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे. लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर मोदी शिंदेंचे फोटो लावण्यात आलेले आहेत. त्याचसोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचेही फोटो आहेत आणि आदिती तटकरे यांचाही फोटो लावण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेच्या अर्जावरील फोटोची आता जोरदार चर्चा केली जाते. याआधी देखील सरकारी योजनांवर मोदींचा फोटो होता आणि त्यावरून देखील विरोधकांनी टीका केलेली होती. त्यामुळे आता पुन्हा या योजनेच्या अर्जावर शिंदे आणि फडणवीस तसंच मोदींचा फोटो असल्यानं पुन्हा एकदा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. यावर विरोधक टीका करण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते आहे. लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर मोदी आणि शिंदेंचे फोटो आहे. तर यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे. जितेंद्र, आपण बघितलं असेल तर याआधी जेव्हा एखाद्या सरकारी योजनेवर सरकारी नेत्यांचे किंवा कोण मुख्यमंत्र्यांचे फोटो असतील त्याच्यावर टीकेची झोड उठवली गेलेली होती. आता पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर मुख्यमंत्री तसंच पंतप्रधानांचा फोटो आहे. यावरून विरोधक आक्रमक होण्याची देखील शक्यता आहे. नक्कीच प्राची, कारण ज्याप्रमाणे आता लाडकी माझी लाडकी बहीण योजनेचा जो अर्ज आहे त्याच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याच्यासोबतच बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांचाही फोटो आता छापण्यात आलेला आहे. सुरुवातीचे जे अर्ज आले होते त्यामध्ये हे फोटो नव्हते, मात्र नंतरचे जे अर्ज आले आहेत सुधारित आवृत्ती आहे त्यामध्ये हे फोटोवर अर्जावर हे फोटो छापण्यात आलेले आणि त्यामुळे नक्कीच विरोधक जे आहे आता ते टीकेची झोड उडवणार आहेत. कारण ही जी योजना आहे ती निवडणुकीसाठी जुमला असल्याचा अगोदरच विरोधकांनी आरोप केलेले होते सरकारवर आणि आता त्यानंतर पुन्हा एकदा फोटो दिसत आहेत. यापूर्वी जर आपण पाहिलं असेल तर जे आनंदाचा शिधा होता ते जे राशन मिळत होतं त्या जे किट्स होते त्यावर देखील अशा प्रकारचे फोटो छापण्यात आलेले होते. याच नाही तर या प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या शासकीय योजना होत्या त्यावर सरकारी योजनांवर पंतप्रधान असतील किंवा मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांचे फोटो छापण्यात आलेले होते. आणि आता त्यानंतर जी महत्त्वाकांक्षी योजना आहे ज्यामध्ये महिलांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे त्यावर देखील आता जे अर्ज आहेत त्यावर आता हे फोटो छापण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे नक्कीच विरोधकांना आज हा मुद्दा मिळालेला आहे. आता विरोधक यावर आज अधिवेशनात काय बोलतात, काय आरोप करतात आणि त्याला सरकार काय उत्तर देतं हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.